नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातील मी सहशिक्षिका श्रीमती आग्वनेसेस आज इयत्ता दहावी वर्गाचा मराठी विषयाचा पाठ बालसाहित्यिका गिरिजा कीर या स्थूल वाचनाविषयी आपल्याला थोडक्यात ओळख करून देणार आहे या पाठामध्ये आपण जे घटक अभ्यासणार आहोत ते म्हणजे पाठाचं नाव पाठपरिचय आणि पाठाचा आशय यात बघणार आहोत पाठ आहे आपला स्थूल वाचन बालसाहित्यिका गिरिजाखेर लेखिका आहेत डॉक्टर विजय आवाड एकोणीसशे पंचेचाळीस पाठपरिचय आता मी वाचते प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका त्यांची कथा कादंबऱ्या नाटके तसेच बालांसाठी कथा कादंबऱ्या नाटके अशी सुमारे एकशे सतरा पुस्तकं प्रकाशित आहेत मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या नऊ वर्ष अध्यक्ष होत्या विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डीट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या पंच्याण्णव पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे सन दोन हजार सात साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या त्यांचे अंतरंग अभिनेत्री अक्षांश रेखांश या कादंबऱ्या आपली माणसं ऋणाळूबंध गप्पा गोष्टी हृदयस्पर्शी हे कथासंग्रह एक हिंदवी गोष्ट सॉरी एक हिरवी गोष्ट तिची कहाणी त्या तिघी ही नाटकं झिपरी बिट्टीच्या बाराबाता या बालकादंबऱ्या उत्तम कथा अद्भुत जगाच्या सफरीवर गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा चिंगूचिंगम दोन मित्र बंडू बॉक्सर ही बालनाटकं इत्यादी विपुल लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात गिरिजा कीर हे नाव मात्र बलयंकित असूनही हृदयांकित आहे कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे दैनिके मासिके नियतकालिके पुस्तके आकाशवाणी दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लिलया संचार करणाऱ्या उत्तम कथाकथनाने मणे जिंकणाऱ्या या लेखिका आहेत प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका चरित्रे कथासंग्रह बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर आवडी त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे आणि त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचं किंवा तिच्यातील दोषांचं विवेचनही आपल्याला करता यायला हवं मग एखादं पुस्तक तुम्हाला आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या आणि कोणत्या गोष्टी आवडल्या नाही हे मांडणं म्हणजे रसास्वाद होय कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना जी महत्त्वाची मुद्दे आहेत ते पुढे दिलेले आहेत ते बघूया आपण पुस्तकाचा वाग्मय प्रकार कोणता पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपल्या आहेत कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का, का? काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते लेखकाची भाषाशैली कशी आहे पुस्तकाची सुरुवात आणि शेवट आकर्षक आहे का पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य संदेश उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का ही सर्व मुद्दे आपण एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेताना ही सर्व मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे आता पाठायला सुरुवात करते आता लेखिका आपल्याशी बोलत आहेत आज मी गिरिजा किर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोच तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही हे त्यांचं सर्वात मोठं यश आहे डॉक्टर विजया वाड या लेखिका आपल्याला सांगताय की गिरिजा कीर यांनी जे बालसाहित्य लिहिलेलं आहे त्यांच्याबाबत ते आज आपल्याशी बोलणार आहेत विपुल असं साहित्य त्यांनी ते लिहिलेलं आहे मात्र प्रत्येक साहित्यात तोच तोचपणा आपल्याला कुठेही दिसून येत नाही हे त्यांचं सगळ्यात मोठं यश आहे त्यांची नाटुकली आपण वाचली तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले म्हणजे त्यांनी जेही काही के लिखाण केलेलं आहे ते सर्व दैनंदिन जीवनावर आधारित आणि लहान मुलांच्या विश्वास विश्वातलं बालकांच्या विश्वातलं त्यांनी बरंच असं साहित्य लिहिलेलं आहे त्यांच्या काही बालनाटिकांकडे त्यात आपलं लक्ष वेधू इच्छिता इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पाटप्पा सलाखेडू नाटक नाटक साळुंकीची कहाणी ए गेले गेले या बालनाटिका नऊ ते बारा या वयोगटांसाठी त्यांनी लिहिलेल्या आहेत तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिकासुद्धा त्यांनी बालवर्गांसाठी लिहिलेल्या आहेत मला बारवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचं विशेष महत्त्व वाटतं कारण हा प्रांत पूर्णदया दुर्लक्षित असा आहे पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरविरहित पुस्तकं प्रकल्प म्हणून तयार करून घेतात त्यांच्या त्या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही नाटकं बालनाटकं खरोखर साथच देतात मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते आता लेखिकेला त्यांचं जी बालनाटिका सगळ्यात जास्त आवडलेली आहे त्याचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा आणि याच्यामध्ये सुजाता आणि सदानंद यांच्या घरामध्ये घडणारी ही गोष्ट आहे घरातील सगळी मोठी माणसं बाहेर गेलेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं एक महत्त्वाचा विनिमय करत आहेत मग आता मुलांसाठी कोणता प्रश्न इतका महत्त्वाचा आहे तर आईबाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना आवडत नसतं मग ते हे सांगणार कुणाला मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाडाच आपण अर्जामध्ये लिहू आणि तो बाप्पा पुढे ठेवू मग देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होतं एक सामुदायिक अर्ज लेखन इथं लेखिकेने आता खूप छान छान तक्रारी मांडलेल्या आहेत आता मुलं काय तक्रार मानताय बघा आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे बरफ का गोला खाण्याची आजादी मिळाली पाहिजे भेळ खायला मिळायलाच हवी या त्यांच्या तक्रारी आहेत मधू भाऊ विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकाशी कशी, कशी भांडतात हे त्या प्रसंगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते वाचल्यानंतर खरोखर गंमत आल्यासारखं होतं या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघण्याचं कौशल्य इथं त्यांना लाभलेलं ला आहे छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगातून रंगून जातात नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात अगदी प्रभावीपणे आपल्याला दिसून येतात मोजक्या पात्रातून दृश्य साकार करणं आणि बालप्रेक्षकांची मनं जिंकणं ही एक खरोखर अवघड बाब आहे आणि ही अवघड बाब गिरिजाबाई अतिशय लिलया पेलतात आता यानंतर गिरिजाबाईंच्या लिखाणामध्ये किंवा साहित्यामध्ये लहान बालकांसाठी त्यांनी जे साहित्य निर्मिती केलेली आहे ती आता आपण पुढच्या तासाला बघणार आहोत यानंतरच्या आपल्या नवव्या लेक्चरमध्ये आपण हाच राहिलेला पाठ स्थूल वाचन बाल साहित्यिका गिरिजाखीर यातला राहिलेला भाग आपण बघणार आहोत धन्यवाद